आज आपण बघूया सपाट आकृत्या आणि घनाकृतींसंबंधी गैरसमज आणि काही सामान्य चुका गैरसमज एक दाखवलेल्या आकाराच्या सगळ्या कोनांचे माप नव्वद डिग्री आहे आकार ओळखा दाखवलेले आकाराची काही लांबी रुंदी आणि उंची आहे म्हणजेच ते काही जागा व्यापतात म्हणूनच दाखवलेले आकार एक त्रिमितीय आकार म्हणजेच थ्री डायमेन्शनल शेप आहे काही मुलं हे बघतात की दिलेल्या त्रिमितीय आकारामध्ये सगळी पृष्ठे म्हणजेच फेसेस चार बाजूंच्या आहेत म्हणजेच चौकोन म्हणजेच क्वाड्रिलॅटरल आहे म्हणून ते विचार करतात की हा एक घन म्हणजेच क्यूब आहे मुलांचे ह्याकडे लक्षच जात नाही की ह्या सगळ्या आकारांमध्ये सर्व पृष्ठे चौरस आकाराची नाहीत ते पर्याय एक असे उत्तर देतात जे चुकीचे उत्तर आहे घनाची सर्व पृष्ठे चौरस आकाराची असतात दिल्या गेलेल्या आकाराची सर्व पृष्ठे चौरस आकाराची नाहीत म्हणूनच हा आकार घन नाही परंतु ह्याची सर्व पृष्ठे आयताकार नक्कीच आहेत एक त्रिमितीय आकार ज्याची सर्व पृष्ठे आयताकार आहेत त्याला इष्टिकाचिती म्हणतात जो दुसरा पर्याय आहे म्हणजे पर्याय दोन अचूक पर्याय आहे गैरसमज दोन दाखवलेल्या आकृत्यांपैकी कोणती आकृती द्विमितीय आकार आहे काही मुलांचा असा समज होतो की जे भूमितीचे आकार जसे आयत आणि वर्तुळ हे द्विमितीय आकार आहेत म्हणूनच ते असा विचार करतात की आकृती तीन एक द्विमितीय आकार नाही म्हणूनच पर्याय एक असे उत्तर देतात परंतु हे एक चुकीचे उत्तर आहे काही मुले असा विचार करतात की फक्त अशा आकृत्या ज्यांची लांबी आणि रुंदी मोजता येते फक्त त्याच द्विमितीय आकार असतात ते असा विचार करतात की आयताची लांबी आणि रुंदी मोजता येते म्हणूनच ते समजतात की फक्त आकृती एक ही द्विमितीय आकार आहे असे समजून ते पर्याय दोन उत्तर देतात परंतु हेही एक चुकीचे उत्तर आहे इथे प्रत्येक आकृती एकाच प्रतलामध्ये आहे यामधील कुठलीही आकृती एकापेक्षा अधिक प्रतलामध्ये जागा व्यापत नाही आणि त्याची कुठलीही तिसरी मिती नाही म्हणूनच ह्या सगळ्या आकृत्या द्विमितीय आकार आहेत म्हणूनच पर्याय तीन बरोबर उत्तर आहे चूक एक आपल्या जवळपासच्या वस्तूंचे आकार चुकीचे ओळखणे काही मुलांना विचारले की काडीपेटी दरवाजा आणि चेंडू कुठल्या आकाराचे आहेत तर ते सांगतात की काडीपेटी आणि दरवाजा आयताकार आहेत आणि चेंडू वर्तुळ आकार आहे असे अशासाठी की लहानपणापासून आकारांची ओळख करताना त्यांना असे सांगण्यात येते की काडीपेटी आणि दरवाजा आयताकार आहेत आणि चेंडू वर्तुळ आकार आहे लक्षात ठेवा की काडेपेटी आणि दरवाजाला तीन मिती असतात जसे लांबी रुंदी आणि उंची म्हणजेच काडेपेटी आणि दरवाजाला तीन प्रतल असतात म्हणूनच ते एक त्रिमितीय आकार आहेत ज्याला आपण इष्टिकाची ती म्हणजेच क्युबॉइड म्हणतो जर आपण चेंडूबद्दल बोलत असू तर आपण हे बघू शकतो की हा एक प्रतलामध्ये आहे म्हणूनच हा सुद्धा एक त्रिमितीय आकार आहे ज्याला आपण गोल म्हणजे मन चूक दोन आकार ओळखताना व्याख्यान न वापरणे जर काही मुलांना आयत दाखवला आणि आयताची व्याख्या सांगितली तर बऱ्याच वेळा ते फक्त आकार बघतात आणि व्याख्येकडे दुर्लक्ष करतात आता जर मुलांना एक असा आयत दाखवला ज्याची अभिमुखता म्हणजेच ओरिएंटेशन त्यांच्या माहितीपेक्षा वेगळे असेल तर ते आकार ओळखू शकत नाहीत असे होते कारण ते आकाराच्या व्याख्येचा उपयोग करू शकत नाहीत त्यांच्या समजाप्रमाणे आयत असाच असतो आयताची व्याख्या आपल्याला सांगते की असा आकार ज्याच्या सम्मुख बाजू समांतर तसेच समान असतील तसेच सगळे कोण काटकोण असतील तर तो आयत असतो व्याख्येनुसार आपण हे सांगू शकतो की हा एक आयत आहे म्हणून कुठलाही आकार ओळखण्यासाठी प्रथम त्याची व्याख्या माहीत असणे गरजेचे असते आज आपण बघितले सपाट आकृत्या आणि घनाकृती संबंधित काही गैरसमज आणि काही सामान्य चुका